आज कन्नड शहरात कुलजमात ए तन्शीम शहर एच्या वतीनं नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी आपापली दुकानं बंद ठेवून मोर्चाचं समर्थन केलंय. कन्नड शहरात कुल जमात ए तन्झीम शहर ए कन्नडच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. देशातील भाजप सरकारने देशातील हिंदू मुस्लिम समाजात भेदभाव करणाऱ्या NRCCAA कायदा केंद्रातील भाजप सरकारने आणलाय. नंतर संपूर्ण देशात आज नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन करतायत. आज कन्नड शहरात दुपारी 2 वाजता 40 गाव रोड जवळ महाराष्ट्र धर्मकाटा येथून मोर्चाला सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व जाती धर्माचे हजारो नागरिक एकत्र होऊन घोषणा त्यांना पिशोर नाका अण्णाभाऊ साठे चौक होऊन तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळपासूनच संपूर्ण शहर कडकडीत बंद होते. शहरातील हिंदू मुस्लिम सर्वांनी आपापली दुकाने बंद ठेवण्याचं समर्थन केलं. यावेळी तहसीलदार संजय वरकड यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेवटी राष्ट्रगीतानंतर मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार किशोर पाटील यांच्यासह शहरातील आणि तालुक्यातील उल्मा इक्राम सहित तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यासह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. किशोर राजगुरू, MCN न्यूज, कन्नड.